आपण डायरेक्ट लिंक आणि URL शॉर्ट क्रिएट करणार आहोत. प्रथम आपण डायरेक्ट लिंक ॲप ओपन करूया. ॲप ओपन झाल्यानंतर डायरेक्ट लिंक ऑप्शन ओपन होईल. ह्या ठिकाणी इंटर युअर शेअरिंग URL, शेअरिंग URL ह्या ठिकाणी तुमची शेअर लिंक पेस्ट करूया. पेस्ट केलेली आहे. खालच्या बाजूला क्रिएट डायरेक्ट लिंक हे ऑप्शन आहे. क्रिएट डायरेक्ट लिंकवर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला डायरेक्ट लिंक आलेली आहे. ती लिंक आपण कॉपी करूया. कॉपी केलेली आहे. आता तुम्ही कॉपी केलेली लिंक क्रोममध्ये ओपन करून व्हिडिओ डायरेक्ट डाउनलोड करू शकता एका क्लिकवर. आज आपण डायरेक्ट लिंक कशी क्रिएट करायची हे पाहिलं. आता आपण URL शॉर्ट कशी क्रिएट करायची ते पाहूया. उजव्या बाजूला तीन रेषा दिसत आहेत. त्या तीन रेषेवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन आलेले आहेत. दुसरा ऑप्शन आहे गूगल URL शॉर्टनर. ह्यावर दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करा. दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी डाव्या बाजूला साइन इन आहे. प्रथम आपण साइन इन व्हायचं आहे. साइन इनवर क्लिक करा. साइन इनवर क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी तुमचा ईमेल ID टाका. ईमेल ID टाकल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाका. ह्या ठिकाणी पासवर्ड टाकलेला आहे. पासवर्ड टाकल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर सेव्हवर क्लिक करा किंवा नो थँक्सवर क्लिक करा. सेव्हवर क्लिक केल्यानंतर तुमचा पासवर्ड सेव्ह होईल. नंतर पासवर्ड टाकण्याची गरज नाही म्हणून सेव्हवर क्लिक करा. सेव्हवर क्लिक केल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा. ह्या ठिकाणी युअर ओरिजिनल URL हिअर म्हणते. ह्या ठिकाणी तुमची लिंक कॉपी केलेली लिंक पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर खालच्या बाजूला ऑप्शन आहे शॉर्टिंग URL. ह्यावर क्लिक करा. ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमची ओरिजिनल URL शॉर्ट होऊन आलेली आहे. लिंकच्या समोर कॉपीचा ऑप्शन दिलेला आहे. त्या ऑप्शनवर क्लिक करा. तुमची लिंक कॉपी झालेली आहे. आणि खालील डनवर क्लिक करा. आज आपण डायरेक्ट लिंक आणि URL शॉर्ट कशी करायची हे पाहिलं. धन्यवाद.